एंड फाइनली केदारनाथ जींचं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली मी काय आतमध्ये गेलो नाही आहे, खूप लाईन आहे, बाकीचे जात आहेत. बाकी कसे जात आहेत काय जातं ते मी डिटेलमध्ये सांगेनच. सध्या वातावरण एवढं भारी आहे ना की इथे तुम्ही मागे बघू शकता, बर्फाचा डोंगर जो आहे बर्फाला एक नंबर भारी आहे. आणि सोबतच ही पूर्ण हा जो ही वाईब आहे ना ती खूप भारी वाईब आहे. रात्री पण आम्ही इथे आलो, दर्शन घेतलं, रात्री दर्शन बाहेरून घेतलेलं. आता अपेक्षा होती की गर्दी कमी असेल तर डायरेक्ट दर्शन घेऊ करू. आता केदारनाथ मंदिरच्या बाहेर आहे, एक महत्त्वाचं अपडेट देण्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ करतो आहे. सो ही एक्झिट आहे, एक्झिटमधनं जर एक व्ही आय पी पास टाईपमध्ये मिळतो, पास म्हणजे ॲक्च्युली एक पावती घ्यायची असते इथून, इथे मागे हे पावती मिळते, तिथे ॲक्च्युली ती मंदिर समितीचीच पावती आहे महाप्रसादाची, ती पावती दाखवून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. फायनली दर्शन झाले, खूप वेळ लागला, ॲक्च्युली थोडंसं जुगाडू दर्शन केलं. आता आपण मागे आलो आहे शिलाजी की ज्यामुळे केदारनाथ मंदिर जेव्हा तो पूर आलेला ते वाचलं असं म्हणतात, तिथे आलो आहे. त्यांचं दर्शन घेण्याची प्रथा आहे, सो ही दर्शन घेणार आहे आणि आजूबाजूचं एक्सप्लोअर करणार आहे आपण. सो हे मंदिर आहे, मंदिराच्या मागे ही शिला आहे आणि ह्या आजूबाजूचा परिसर आणि नदीचं पात्र हे आहे. सो जेव्हा पूर आलेला तेव्हा इथून आणि इथून पाणी आलेलं सर्व आणि त्या पाण्यामधून हे जे पूर्ण परिसर आहे तो डुबलेला, फक्त हे जे मंदिर आहे ते वाचलेलं. लाईन जी रियालिटी आहे ती जी ॲक्च्युअल ही रियालिटी आहे. बरीच लाईन लागते दिवसभरात, खूप खालपर्यंत लाईन आहे. मी अपडेट देतो, आता मी व्हिडिओ उलटा करणार आहे कारण की काल रात्री आम्ही लेट आलो, सो मला काही गोष्टी कवर नाही करता आल्या, तर जाता जाता आपण बोलू. आता आम्ही सकाळचा ब्रेकफास्ट करायला आलो, तिवारी हॉटेल म्हणून आहे, आम्ही जिथे स्टे करतो त्याच्यासमोरच आहे. तुम्हाला एक रेटचा अंदाज यायला म्हणून हा व्हिडिओ पॉज करा तुम्ही आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता की काय प्राईज आहे इथे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्हाला एक अंदाज येईल की काय रेट सध्या इथे चालू आहेत ते. छोलेपुरी आली आहे आणि पराठा वगैरे मागवला आहे, पराठा आणि चहा. साडेतीन झालेत आणि मंदिराचे दरवाजे बंद झालेत. ॲक्च्युली थोडंफार शॉपिंग इथलं तिथलं खाणं पिणं करेपर्यंत बराच वेळ गेला, आता आपण उतरायला चालू करतो आहे. सो जी लाईन आहे ती अक्षरशः असे स्ट्रेट, म्हणजे हे समोर मंदिर आहे इथे, त्या मंदिर इथे समोर आहे आणि इथून असं वे केलं आहे आणि या वे जो आहे या साईडला बरीच खालपर्यंत लाईन जाते. बऱ्याचशा गोष्टी आहेत केदारनाथबद्दलच्या ज्या मला जाणवल्या, काही पटल्या काही नाही पटल्या, सो त्या मी व्हिडिओच्या शेवटी बोलणारच आहे. तर आत्ता तरी मी कालचा जो आपला हाफ रूट राहिलेला म्हणजे या आधीचा व्हिडिओचा तो कवर करणार आहे. आता हे समोर मंदिर आहे, मंदिराच्या आजूबाजूला हा जो परिसर आहे ते मोस्टली सगळे हॉटेल्स आणि खायचे वगैरे सामान मिळतं, पूजेचं साहित्य मिळतं. अशीच तुम्हाला सरळ लाईन लावायची आहे मंदिरासाठी. इथे काहीतरी स्ट्रक्चर बनवलं, बराचसा एरिया आहे इथे जो अंडर कन्स्ट्रक्शन आहे. मी खूप अशा अपेक्षित म्हणजे काही गोष्टी ठरवलेल्या, हे असं असेल तसं असेल, तसं काही नाही आहे. जसं की हे तुम्ही बघू शकता, काही वर्षापूर्वी इथे खूप मोठा पूर आलेला आणि त्या पुरामध्ये हे सगळं वाहून गेलेलं. आता पुन्हा सगळं बॅक टू नॉर्मल होतं आहे, पण त्या नॉर्मलमध्ये पण पुन्हा तेवढंच कन्स्ट्रक्शन झालं आहे आणि त्या कन्स्ट्रक्शन
मध्ये जसं हे बघा तुम्ही बघू शकता हा मुख्य नदीचा प्रवाह आहे आणि हा जो नदीचा प्रवाह आहे तिथूनच जो पूर होता तो गेलेला आणि आजूबाजूचं जेवढं काही होतं ते सगळं तो घेऊन गेलेला. जर तुम्हाला नीट अशा लाईन्स दिसत असतील तर त्या लेवलला तो पाणी फेक म्हणजे त्या लेवलला ते पाणी होतं. GMVN म्हणून संस्था आहे त्यांचं इथे स्टेज आहेत. हेलिपॅड आहे हेलिपॅडच्या बाजूला आहे. तुम्ही जर हेलिकॉप्टरने येतं तर इथेच तुम्हाला सोडतं याच्या मागे आणि इथून तुम्हाला जवळपास 1.5 किलोमीटर चालत जाते. जास्त नाही आहे 15-20 मिनटात तुम्ही पोचून जाल. सोबत इथे खायची व्यवस्था आहे. आता आम्ही डोसा घेतला ज्याची कॉस्ट आम्हाला पडली 200 रुपये. मसाला डोसा 200 रुपये आणि प्लेन डोसा 150 आहे. जर तुम्हाला केदारनाथला यायचं आहे तर सगळ्यात बेस्ट वे आहे हेलिकॉप्टर. सो ही जी सर्विस आहे ती दिवसभर चालू असते. वेदर कंडिशनवर डिपेंड करतं की काय टाईमची फ्लक्च्युएशन आहे. आता इथे हे जे हेलिकॉप्टर आहे ते निघालं आहे. सोबत बाजूला दुसरा हेलिकॉप्टर पण आलं आहे. सो ॲट अ टाईम बऱ्यापैकी 10-15 मिनटाच्या फ्रिक्वेन्सीने कंटिन्यू सर्विस चालू असते. 2-3 जागी हे जातात आणि वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहेत ते रन करतात. तर त्याच्या ज्या डिटेल्स हव्या असतील तर त्यांची वेबसाईट आहे ती मी टाकतो. इथे हे मंदिर आहे. हे का जो आहे तिथे दोन्ही साईडला लँडस्लाईडचे तुम्हाला दिसतील. लँडस्लाईड झालेलं आणि मागे हा हिमालय पर्वत केवढा मोठा आहे तो. जे आता आम्ही ऑलरेडी खूप हाईटवर आहोत आणि त्याच्यावर हा डबल तेवढी हाईट आहे त्याची. हे आहे नदीचं पात्र आणि हा जो एरिया आहे तो आहे हेलिपॅड. सो हेलिकॉप्टर जे आहेत ते तिथे उतरतात आणि तिथून तुम्हाला केदारनाथपर्यंत चालत जावं लागतं. सोबत हे नदीचं पात्र. आता थोडं अजून मागे आलो आहे. जवळपास 1/2 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर आलो असेल. आता पण आहे बेस कॅम्प एरियामध्ये. सो इथे तुम्हाला आहे ना असे टेंट्स बघायला मिळतील. सो इथे टेंट्सचे अवेलेबल आहे. कॉस्ट विचाराल तर 1000 रुपयापासून सुरू होते. डिपेंड करतं की तुम्ही कोणत्या टाईमला व्हिजिट करताय. मोस्टली 1000 रुपीज पर पर्सन किंवा 500 ते 1000 रुपये आपण बोलू शकतो. या कॉस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल. थोडंसं पुढे आलो आणि आता अशा ठिकाणी आलो आहे जिथे पूर्ण फॉग आहे. म्हणजे अगदी डोळ्यांना दिसेल इतकंच दिसते, त्याच्या पुढचं काहीच नाही दिसत. ही सगळी पूर्ण माउंटन रेंज आहे. इथे खाली व्हॅली आहे आणि व्हॅलीच्या त्या साईडला परत माउंटन रेंज आहे. इतकं दुःख आहे. बघा इथे तुम्हाला अंदाज येईल वर एवढे मोठे माउंटन्स आहेत आणि त्या व्हॅलीमधून आपण चाललो आहे. आता आपण 2 किलोमीटर आलो आहे आणि बेस कॅम्प संपत आला आहे आणि इथे आता घोड्यांचं म्हणजे इथे घोड्यांचा एरिया चालू होतो. इथून तुम्हाला घोडे भेटणार जे की तुम्हाला खाली सोडणार आहेत. सध्या एवढं वातावरण मस्त आहे पण आता रिअलिटी तुम्हाला समजेल की ट्रेक करणं किती कठीण आहे ते. कारण हे घोडे जे आहेत ना खूप त्रास देतात. यांचे ऑफिशियल रेट जरी असले फिक्स तरी पण ते वजन आणि हाईट वजन सामान या हिशोबाने रेट त्यांना तोंडाला येतील ते बोलत असतात. सो तुम्ही बार्गेनिंग नक्की करा. लगेज व किती गर्दी झाली. अशीच गर्दीमध्ये आपल्याला आता खाली जायचं आहे आणि हेच खूप त्रासदायक आहे. कारण की कोण कसंही चालत असतं माणसं. थोडं पुढे आलो आणि आता धुकं दाट होत चाललं आहे.
व्हॅलीमध्ये आपण उतरतोय खाली. तसंच रस्ता आता स्लिपरी झाला आहे, कारण हे जे शेण आहे ना ते खूप बेकार आहे, हे जे घोडे चालत आहेत ना ते घाण करून पूर्ण. सो तुमचं शूजसाठी ग्रीप खूप इम्पॉर्टंट आहे. जवळपास 3-3.5 किलोमीटर आलो असेल खाली, असा हा सीन आहे इथे. आणि जे मी घोड्यांचं बोलत होतो ना, तो हा सीन आहे बघा. माणसानं चालायला जागा कमी आणि घोड्यानं जास्त. प्रॉपर 6:36 झालेत आणि आपण जवळपास 6-7 किलोमीटर आलो आहे. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला आहे, जो या ट्रेकचा सगळ्यात डिफिकल्ट असं म्हटलं जातं, की खूप पाऊस पडतो इथे आणि काहीच दिसत नाही आता. आणि आम्ही ट्रेक करत होतो स्ट्रीट लाईनच्या भरोशावर, म्हणजे स्ट्रीट लाईट ज्या आहेत त्यांच्या भरोशावर ट्रेक करत होतो. आणि आता कम्प्लिटली लाईट गेलेली आहे. सो आता आमची वांदे आहे, थोडा वेळ थांबणार आहोत. आता इथे एका स्टॉलवर थांबलो, चहा पे आलो. पाऊस कमी व्हायची वाट बघतो आहे, पण काही लक्षणं दिसत नाही आहेत. गडगडत आहे, विजा चमकत आहेत. तो जर तुम्ही येत आहे तर याची पण तयारी नक्कीच ठेवा. 7:30 झालेत आणि आपण छोटी चिंचोली लिंचोली इथे आहे आता. म्हणजे बऱ्यापैकी हाफ डिस्टन्स आपण कवर केलेलं आहे. पावसामुळे जवळपास आपला 1/2 पाऊण तास वाया गेला. आता पाऊस कमी झाला तर लाईट चालत, तर त्यामुळे आम्ही ठरवलं की पटापट हे कवर करतो. आणि आता हा एक बेनिफिट आहे की घोडे कमी झाले. सो आता मी खाली डायरेक्ट एंडला तुम्हाला भेटतो आणि अपडेट देतो की आम्ही कितीपर्यंत पोहोचतो ते. मोस्टली तरी नॉनस्टॉप जाणार आहे, शक्यतो घेतला तर एखादा चहाचा वगैरे ब्रेक. गुड मॉर्निंग. आ नेक्स्ट डे आहे. काल फुल हालत खराब झाली, त्यामुळे व्हिडिओ काय केला नाही. काळोखातनं लिटरली आम्ही खाली उतरलो. मध्ये लँडस्लाईड पण झालेली. नशीब आमचं एवढं चांगलं होतं की आम्ही तिथून पास झालो. तर आता आपण पुन्हा एकदा सोनप्रयागला आलो आहे आणि चेकआउट हॉटेलमधनं करतो आहे. इथे आपण नारायण व्हॅली रिसॉर्ट म्हणून आहोत, सर्विस चांगली होती, तिथून चेकआउट करतो आहे. गाडी येणार आहे, 1/2 ग्रुप गेला आहे ऑलरेडी खाली. सो आता आमचा प्लॅन असा होता, सकाळी 8ची बस होती जी की आम्हाला ऋषिकेशला सोडणार होती, पण काल जो हेवी रेनफॉल झाला त्याच्यामुळे असं झालं की मध्ये लँडस्लाईड झाली आणि रस्ता पूर्णपणे ब्लॉक आहे. तर आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की लवकरात लवकर क्लिअर होईल. बस आम्ही जी बुक केलेली ती बस खाली ऑलरेडी आली आहे. सो आम्ही खाली चाललो आहे आता, बसमध्ये सामान ठेवू, थोडंसं बघू इथे तिथे काय फिरू. जर लवकर रस्ता क्लिअर झाला तर आपण इथून निघणार आहोत. 1:30 वाजले आणि फायनली आत्ता आपण इथून निघालो आहे. हॉटेलवाल्यांनी आपल्याला गाडी अरेंज करून दिली आहे जी आपल्याला सोनप्रयागला सोडेल. खाली बस आहे तिथे आणि बस ऑलरेडी आमची आलेली आहे आणि आमच्यासाठी वाट बघते. सो बहुतेक आपण लगेच निघणार आहोत, म्हणजे बसमध्ये बसून लगेच निघू. आणि सेठ लोक मालक आणि खजिनदार अकाउंटंट सचिव सेक्रेटरी 149 आणि बस मिळाली आपल्याला. ऍक्च्युली बस आपल्यासाठीच थांबलेली. सो आता इथून प्रवास चालू करतोय ऋषिकेशसाठी. मध्ये लँडस्लाईड झाली, सेटिंग चालू आहे अजूनपर्यंत, पुढे अपडेट देतो. सोया झाल्यात आणि आपण अजून पण फाटाजवळच आहे, म्हणजे हार्डली 4-5 किलोमीटरच आलो आहे. आणि इथे लँडस्लाईड झाले ज्याच्यामुळे रस्ता बंद होता. आता थोडं क्लिअर झालं आहे त्यामुळे गाड्या सोडत आहेत. सो जसं जवळ जाईन तसं तुम्ही दाखवतोच. सध्या
तर मग व्हिडिओ ॲक्च्युली ॲब्रप्ट कट का आला आणि मी इथे समुद्रावर कसा पोचलो, सो त्याचं उत्तर जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नेक्स्ट व्हिडिओ डेडिकेटेड मी करतो आहे. तर मी आता गोराईला आहे, मुंबईमध्ये आहे, आणि म्हटलं तुमच्याशी व्यवस्थित बोलावं केदारनाथबद्दल, म्हणून हा व्हिडिओ मी मुंबईला आल्यावर शांत बसतो एका ठिकाणी आणि करतो. सो याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो खास डेडिकेटेड तुमचे जे प्रश्नांची उत्तरं आहेत त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळतील. नाही मिळाली तर मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच प्रयत्न करेन की उत्तर देण्याचा. तर केदारनाथचा हा एक्सपिरियन्स होता, रूट दोन व्हिडिओमध्ये कव्हर केले, केदारनाथचं जे आजूबाजूचा परिसर होता तो मुद्दामून कव्हर नाही केलं कारण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये तो पाहिला असेल आणि थोडंसं प्रॉब्लेम्स होते, तर ते मी पुढच्या व्हिडिओत डिस्कस केलेले आहेत. तर हा व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी नाही समजल्या त्या खाली मला कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, लगेच येईल तो, एक दोन दिवसांमध्ये मी टाकेन, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. गोराई बीचचा असेल तो, आणि एक सायकल आम्ही रेंटवर घेतले, फिटनेस चालू केले कारण की फिटनेस खूप महत्त्वाची आहे हे मला केदारनाथला गेल्यावर समजलेलं आहे. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.